मित्रहो, ट्रिब्यूट टू लीजंड या मालिकेमध्ये प्रथम आपण स्वर्गीय श्री शम्मी कपूर यांना आदरांजली वाहिली आणि आज आपण आदरांजली वाहतोय बॉलिवूडचे सुपरस्टार स्वर्गीय श्री राजेश खन्ना यांना. राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी झाला. खरं तर त्यांचं नाव जतीन, परंतु सिनेसृष्टीत पाऊल टाकण्याआधी त्यांच्या काकांनी त्यांचे राजेश खन्ना असे नवे बारसे केले. राजेश खन्ना यांनी 1966 साली आखरी खत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. 1965 साली युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांच्या वतीने देशभरात टॅलेंट हंट स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये राजेश खन्ना अंतिम विजेते ठरले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1967 साली भारतातून आखरी खत या सिनेमाची बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या श्रेणीमध्ये ऑस्करसाठी पहिल्यांदा शिफारस करण्यात आली. त्यांची अदाकारी पाहून जी पी सिप्पी आणि नासिर हुसेन यांनी त्यांना आपल्या चित्रपटामध्ये ब्रेक दिला. 1969 साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टॅगोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की ते एका रात्रीत सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तब केले. 1969 ते 1972 या काळात त्यांनी लागोपाठ 15 सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. राजेश खन्ना सुपरस्टार पदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्या काळी तरुण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडलेला असे. रक्ताने राजेश खन्नांना लव लेटर लिहिणाऱ्या फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्या बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवाद फेक आणि ओठांवर कायम रुंजी घालतील अशी गाणी, यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले होते. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वगायन आणि आर डी बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर 80s च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. राजेश खन्ना यांचे 1970s च्या दशकात आराधना आणि अमर प्रेम याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्ण महोत्सव साजरे केले. रोमॅन्टिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे तात्कालिक फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्याबरोबर सूत जुळले असा एक प्रवाह सिनेसृष्टीमध्ये आहे. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर 1973 राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. अशा या राजेश खन्नांचं निधन 18 जुलै 2012 रोजी झालं. बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जनापनाहा, जिसे ना तो आप बदल सकते हैं ना हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कैसे उठेगा कोई नहीं बता सकता. आनंद कभी मरते नहीं है, वो हमेशा याद रहते हैं.
राजेश खन्ना जी वी ऑल मिस यू। आपल्या या रॉबर्ट मनी ग्रुप तर्फे राजेश खन्ना यांना आपण आदरांजली वाहणार आहोत। आपल्यातील सहकलाकार, आपल्यातील बाल सवंगडी एका पाठोपाठ एक गाणी सादर करणार आहेत, राजेश खन्नांची गाणी सादर करणार आहेत आणि त्यांना आदरांजली आपण अर्पण करणार आहोत। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आणि आता आपण वाट पाहूया पुढील तिसऱ्या पुष्पाची।